नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। नवी मुंबईतील डी वाय पाटील संस्था विविध क्षेत्रात अग्रगण्य आहे, त्याचप्रमाणे आता वैद्यकीय क्षेत्रात आणखीनच क्रांती घडवून आणण्यासाठी देशातील पहिल्या मेड इन्स्पायर नामक इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी मेडिकल समिटचे आयोजन करण्यात आले आहे। भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी संस्थेचे संस्थापक व त्रिपुरा बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी वाय पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महापौर जयवंत सुतार, पोलीस आयुक्त संजय कुमार, पालिका आयुक्त रामस्वामी एन, सिडको चेअरमन तथा आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे चेअरमन डॉ विजय पाटील, को चेअरमन शिवानी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। मेड इन्स्पायर 2019 ही देशातील पहिली सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय तज्ञांनी एकत्र येऊन घेतलेली परिषद आहे। 14 ते 17 फेब्रुवारी असे 4 दिवस चालणाऱ्या परिषदेत 70 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते, 500 पेक्षा अधिक राष्ट्रीय वक्ते, 30 पेक्षा अधिक मेडिकल स्पेशालिटीचा समावेश असणार आहे। सर्व वक्ते यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आयडियाज एकमेकांसोबत शेअर करणार आहेत। यावत उद्घाटक व आयोजकांनी या परिषदेचे महत्व सांगत प्रतिक्रिया दिली आहे। Memory clinics in various districts of the Maharashtra. These memory clinics will tackle the problem of Alzheimer's disease and dementia. We have to attach greater attention to tackling mental illness and remove the stigma around such diseases. As Governor of Maharashtra, I also happen to be the Chancellor of 20 public state universities, having a student strength of 30 million. These include a University of Health Services, which has several medical colleges under its control. There is a general consensus that the quality of medical education in the country is steadily declining. An urgent course correction is needed. We need collaborative effort to improve the quality of medical education in the country. The Med Inspire is a unique platform for medical professionals across the globe to understand and adopt different ideas and transform the healthcare landscape globally. I am glad that more than 70 international speakers, 500 national speakers and 30 medical specialists are participating in the medical summit. I wish and hope that medical practitioners, specialists, researchers and especially students will find the medical summit an enriching and rewarding experience. I would like to congratulate the D. Y. Patil University for inviting public health care professionals from across Maharashtra to participate in the हा एक मल्टीडिसिप्लिनरी कॉन्फरन्स आहे आणि देशात पहिल्यांदाच मल्टीडिसिप्लिनरी कॉन्फरन्स घेण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या स्पेशालिटीचं पहिल्यांदा हे भारतात होत आहे आणि मला वाटतं भारताच्या आरोग्य इतिहासात हा पहिलाच असा कॉन्फरन्स असेल आणि याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। जवळजवळ 100 इंटरनॅशनल स्पीकर्स आलेले आहेत। हे स्पीकर्स मानांकित युनिव्हर्सिटीज आहेत असतील किंवा हॉस्पिटल्स असतील, या हॉस्पिटल्समधून हे आलेले आहेत आणि जवळजवळ 750 नॅशनल स्पीकर्स या कॉन्फरन्समध्ये भाग घेत आहेत। जवळजवळ 10,000 डेलिगेट्स या कॉन्फरन्सला आपली उपस्थिती दाखवणार आहेत आणि मला वाटतं एक सुवर्ण संधी आहे सर्व मेडिकल प्रोफेशनल्सना की जे एक्सपर्ट्स आहेत आणि लेजेंड्स आहेत वेगवेगळ्या फील्डमधले, तर त्यांना ऐकण्याची एक सुवर्ण संधी सर्व मेडिकल प्रोफेशनल्सना आपल्या देशात नवी मुंबई भागात आपल्याला मिळणार आहे। या मॅड इन्स्पायर इज इनॉग्रेटेड टुडे, इज गोइंग टू बी फॉर 4 डेज। टुडे इज द फर्स्ट डे अँड दिस इज अ वन ऑफ अ काइंड। दिस इज द फर्स्ट टाइम इन इंडिया इंटरनॅशनली डेलिगेट्स, सो मेनी ऑफ द डेलिगेट्स दे ऑल कम फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड अँड they are giving talk on their topics and are all students and they all worked behind the this function. They have really worked very hard for this. I like to congratulate and I wish them all the best and we all are very very happy to organize this and to video analyst Sai Pawar sir, Priya Bhujbal sir report Navi Mumbai Awaaz। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें।